नमस्कार सगळ्यांना मी ब मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहो आपण पाकातली शंकरपाडी तर चला आता साहित्य बघूया तर मी इथे घेतलेले आहे एक मोठी वाटीने मैदा आणि त्याच्यामध्ये टाकत आहे थोडं मीठ चवीनुसार आणि थोडं तेल तेल इतकं घ्यायचं आहे की एका वाटीला बरोबर एक चम्मच तेल घ्यायचं आहे आणि ते पण एक टेबल स्पून तर ते आपण छान थंड तेल घ्यायचं आहे गरम नाही करायचं आहे ते छान आपण मिक्स करून घेऊया आता बघू शकता तुम्ही मुठ्ठी छानपणे प्रकारे बनत आहे तर आपलं आता मोहन व्यवस्थित आहे तर आपण आता ते छान गोळा करून घेऊया पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवायचं आहे एकच वेळी पाणी टाकून भिजवायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तर आता तो झालेला आहे आता मी गोळा पूर्ण रेडी आहे व्यवस्थित मी मळून घेताय तो तर झालेला आहे एक पाच मिनटं आपण त्याला झाकून ठेवून देऊया आणि आता गोळे बनवून घेत आहे मी त्याचे सारखे तीन गोळे बनवलेले आहे तुम्ही बघू शकता सगळ्या एका याचे तीन गोळे बनवलेले ते आता आपण एक तेला पोळपाटाला तेल लावलेलं आहे आणि ते वाटून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण ला पूर्ण वाटून लाटून घेऊया आपण ते पूर्ण छान असे जाळी ठेवायची आहे आपल्याला एकदम पातळ करायची नाही आहे छान प्रकारे ती लाटून पोळी जाळी करून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लाटत आहे तर व्यवस्थित लाटायची आहे ती अशी छान तर आता ती लाटून झालेली आहे तर ती गोल आहे त्याचा आपण जाळी बघू शकता तुम्ही कशी आहे मी किती ठेवलेली आहे तेवढीच जाळी ठेवायची आहे आता आपण कट करून घेऊया म्हणजे चौकोनी पोळी करून घेऊया ती पूर्ण आता मी ते कट करून छान चौकोनी पोळी करून घेते जेणेकरून आपल्याला कट करताना ते एकदम स्क्वेअर शेपमध्ये भेटले पाहिजे छान त्याच्या आता थोडे मिडियम आकाराचे काप करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी कुठ कसे काप करून घेत आहे आणि ते किती जाडे ठेवलेले आहे आता अशाच प्रकारे मी सगळे करून घेणार आहे ले ने आणि आता पाकाची कृती करूया आपण मी जेवढी वाटी मैदा घेतलेला होता तेवढ्याच वाटीने मी साखर घेत आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकत आहे आपल्याला साखर होतपर्यंत ती पाक बनवून घ्यायचा आहे तर मी त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आता छान मिक्स करून घेऊया आणि त्याला गरम करायला ठेवून देऊया जेणेकरून तो छान असा झाला पाहिजे तोपर्यंत तो आपण तळण्याची कृती करून घेऊया मी तिथे ते तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता मी एका कढईमध्ये तर आता आपण ते सगळे माझे ते तयार आहे शंकरपाळे ती आपण आता तळून घेऊया बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता मी सगळे शंकरपाडे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे व्यवस्थित काढून ठेवून द्यायचे म्हणून जेणेकरून ते चिपकणार नाही वेगवेगळे आता छान एकदम मीडियम फ्लेमवर तुम्हाला ते सगळं तळून घ्यायचे आहे लो मिडियम लो मिडियम असं करायचं नाही आहे फक्त मीडियम फ्लेमवर ते सगळे छान प्रकारे तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते आत्तापर्यंत शिजल्या जाईल कलर चेंज झालेला आहे तरी शिजलेले नाही आहे आणखी आपण शिजवून घेऊया थोडेसे आणि आता तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती मस्त आलेला आहे आता आपले पूर्ण अशा बुडबुड्या बंद होतात ना तेलाच्या तर समजून जायचं की आपला पदार्थ झालेला आहे तर तळणाचा कुठलाही पदार्थ बघा जोपर्यंत ते बुडबुड्या बंद होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा झालेला पा, आहे आता इकडे पाक पण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम साखरेचा पाक तयार झाला जेणेकरून आता ती साखर उमटत आहे इकडून तिकडून बघू शकता तर आपला साख पाखर पण रेडी आहे आता आपण ते माझे पूर्ण शंकरपाळे पण इकडे रेडी आहे आणि पाक पण रेडी आहे कोमट कोमट पाकामध्ये आपल्याला ते सगळे घालून घ्यायचे आहे आणि छान कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते चिपकणार नाही कारण की पाकामुळे ते चिपकू शकतात तुम्ही बघू शकताय आणि बघा तुम्ही किती छान साखर उमटत आहे ती इकडून तिकडनं तुम्ही बघू शकता तर थोड्या थोड्या वेळाने ते सगळं आपल्याला मिक्स करून घेत जायचं आहे चम्मचने ते ऑलरेडी गरमच आहे अजून पण तर आणखी थोडं थंड होऊ दे आणखी एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे ते एकदम आता कोरडे लवकर होऊन जातात काही वेळ लागत नाही जेव्हा आपला साक पाक गोळीबंद पाक जेव्हा होतो तो साखर लवकरात लवकर उमटल्या जाते तर ते झालेले आहे आता बघू शकता तुम्ही पूर्ण झालेले आहे शंकरपाडे आता तुम्ही बघू शकता बघाचे कसे चिपकून राहिले आहे त्याच्यामुळे मी लवकरात लवकर हे केले आता मी एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहे बघू शकता साखर किती पूर्ण उमटलेली आहे पूर्ण साखर संपलेली आहे त्यांनी पूर्ण ऑब्झर्व केलेली आहे साखर आतपर्यंत जातात आणि एकदम मस्त खुसखुशीत होतात तर आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते आणि एका ठिकाणी सर्व करते बघू शकता आता मी ते पूर्ण काढून घेत आहे तर बघा किती मस्त दिसत आहे ना तर लवकरात लवकर दिवाळीसाठी बनवा आणि मस्तपैकी चविष्ट असा पदार्थ आणि खाऊन बघा पाकातली शंकरपाळी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खरंच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका जेणेकरून ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज बेलायकन दाबायला विसरू नका आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना बघा मी कशी तोडून दाखवत आहे किती मस्त असं शिजलेलं आहे